मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं आणि नंतर राज्यात भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केलं आणि स्वतः मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच शिवसेनेच्या तब्बल 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि शिंदे गटात सहभागी झाले। तर दुसरीकडे भाजप प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे सध्या पक्ष संघटना वाढीवर भर देत आहे। बावनकुळे नुकतेच अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात आले होते। त्या ठिकाणी त्यांनी शहर भाजपा जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली। या बैठकीत बावनकुळे यांनी एक वक्तव्य केलं। त्या वक्तव्यामुळे शिंदे गटातील दोन आजी माजी खासदारांची झोप उडाली आहे। जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी 2024 निवडणुकीत बुलढाण्याचा खासदार भाजपाच्या कमळ चिन्हावरचा द्यावा लागेल। बावनकुळेंचे हे विधान सध्याचे बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे। प्रतापराव जाधव यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं असून 2024 मध्ये आपणच शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार राहू अशी त्यांनी आशा धरली आहे। मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे जाधवांच्या आशेवर पाणी फिरलं असून उमेदवारी मिळणार की नाही यामुळे जाधवांची धाकधूक वाढली आहे।